अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नति कडे। शेअर बाजारात तेजीचे उधाण। निफ्टी निर्देशांक 149.20 अंकांनी तर सेन्सेक्स 448.39 अंकांनी वर। इक्विटी गुंतवणुकीतून LIC ने मिळवला 72% नफा। मूडीजने चीनचे पतमानांकन AA3 वरून A1 असे कमी केले। फ्युचर रिटेलला चौथ्या तिमाहीत नफ्यात 15% वाढ। गेलचा 30,000 करोड रुपयाचा विस्तारीकरणाचा प्लॅन। ओडाफोनची अवघ्या 19 रुपयात 1 दिवस अनलिमिटेड फ्री कॉलिंग ऑफर। ऑनलाईन औषधी विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचा 30 मे रोजी देशव्यापी बंद। एअर इंडिया 7 मालमत्ता विकून 80 कोटी रुपये उभारणार। टाटा मोटर्सने विविध व्यवस्थापकीय पदांवर काम करणाऱ्या 1,500 जणांना कामावरून काढले। विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ अर्थात FIPB बरखास्त। NSE मध्ये लार्सन अँड टुब्रो, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, इंडसइंड बँक, ACC तेजीत। BSE मध्ये सिंटेक्स, JP असोसिएट, जैन इरिगेशन, भारत फायनान्शियल इन्क्लुजन, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी तेजीत। mahabrand.arthsanket.in वर आपल्या आवडत्या ब्रँडला मतदान करा। बिकम अ प्रो, मनी विल फ्लो, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी। एकदा अवश्य भेट द्या गुहागर येथील ग्रीन एकोला। भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला अर्थसंकेत.in, तसेच अर्थसंकेत TV या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।